कारण का ग्रामीण भागामधून आलेले आपण सगळेजण आहोत. मी खेड्यातून आलेलो आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, पण आपल्याला शिकायला मिळालं म्हणून आजचा दिवस पाहायला भेटला, म्हणजे इथं बसायला भेटलं. आणि त्यामुळं हे जे सरकार करते आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आता ज्या मुली ग्रॅज्युएट झाल्या असतील, 10वी 12वी झाल्या असेल, ते कलेक्टर मॅडम असतील, SDO असतील, तहसीलदार असेल, त्यांच्याकडे अर्ज करा, त्यांच्याकडे अर्ज करा. तुम्हाला 10,000 रुपयाचं स्टायपेंड सरकार देणार आहे, नोकरी पण देणार, स्टायपेंड पण देणार. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण का सगळे पोरं जे आहे जे बेकारीमध्ये आहे त्यांना हा आधार खूप महत्त्वाचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला गॅस सिलेंडर किती लागतात वर्षाचे, किती लागते? 7 गॅस सिलेंडर लागते, 8 लागते, कोणाला 5 लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना माहित आहे का आमच्या माता भगिनीचं बजेट अवलंबून असते सिलेंडर किती लागतात याच्यावर. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की संपूर्ण वर्षभरात तुम्हाला 3 सिलेंडर मोफत मिळतील. किती सिलेंडर मोफत मिळतील? मोठ्या सांगा, किती मिळतील? 3 सिलेंडर मोफत मिळतील. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. आणि म्हणून 3 सिलेंडर मोफत मिळतील हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अनेक जण शेतकऱ्याच्या घरच्या लक्ष्म्या. शेतकरी म्हणत होता की आमच्या कृषी पंपाची वीज बिल भरणं होत नाही. सरकारनं सांगितलं काही चिंता करू नका, तुम्ही अन्नदाते, तुम्ही लोकांना खाऊ घालता आणि त्याच्यामुळं तुमच्या कृषी पंपाची वीज बिल मोफत सरकारनं केली. सगळ्या महिलांना एक घरकुल मिळालं असेल, गावात घर असेल, त्यांना एक सांगतो तुमच्या घरची विजेचं बिल येणार नाही. कसं येणार नाही? एक अर्ज करा. सगळ्या भगिनींना सांगतो, कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही गेल्याबरोबर एक अर्ज करा की आपल्या घरावर सोलर लावायचं आहे. तुम्ही घरावर सोलर लावलं का तुमच्या घराचं विजेचं बिल येणार नाही, उलट तुम्हाला उत्पन्न सुरू होईल. उलट तुम्हाला उत्पन्न सुरू होईल, म्हणजे समजा जर का तुमचं विजेचं बिल 500 रुपये येत असेल आणि सोलरचं 1500 रुपयाची वीज होत असेल, तर सरकार 1000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकल. म्हणजे घरी बसल्या उत्पन्न निर्माण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सोलर योजना सुरू केली. आता सगळ्या माता भगिनी बसल्या, मी आलो तेव्हाही पाहिलं. मला सांगा सगळेजण, ह्या योजना कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी बौद्ध आहे, हे पाहून दिले आहे का? कोणती जात पाहून दिले आहे का? जात नाही पाहिली, धर्म नाही पाहिला. जे जे गरीब आहे त्यांना योजना मिळाली पाहिजे. ते घरकुल असो, घरकुलाचं सोलर असो, 1500 रुपये महिना असो, जात नाही पाहिली. पण काय होते निवडणुकीत? निवडणुकीत काय होते? आपल्या आजूबाजूला एखादा लीडर येतो, एखादा नेता येतो, आपल्या कानाला सांगतो की अरे हा नवनीत भाभी हे या जातीची, तिला मत देऊ नका. पा किती मोठं नुकसान केलं आपण. पूर्ण अमरावती जिल्ह्याचं न भरून निघणारं नुकसान आपण करून टाकलं. आपण म्हणजे तुम्ही मत दिलेलं आहे मला माहित आहे, पण ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांना आनंद मिळाला की नवनीत राणाला पाडलं. आनंद मिळाला तो असा विकृत आनंद आपण म्हणू शकतो, विखारी आनंद म्हणू शकतो. अरे तिकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, तिकडे सरकार मोदीचं सरकार आहे, राज्यसभेमध्ये डॉक्टर अनिल बोंडे अमरावतीचं प्रतिनिधित्व करतात आहे, आणि त्याच्या जोडीला जर लोकसभेची खासदार नवनीत राणा दिली असती तर अमरावतीला फायदा झाला असता का तोटा झाला असता? काय झालं असं? मग आता काय झालं? झालं की नाही? मग आता तुमच्याकडे तुमच्या गावात जे लोक असं म्हणायला आले होते, जे लोक म्हणायला आले होते
त्यांना जोड्याला मारलं पाहिजे नाही मारलं पाहिजे, ऐका नाही. आणि तेच लोक पुन्हा येतील, तेच लोक पुन्हा येतील. आता सुरू झालं, एक काँग्रेसवाली आमची बहीण म्हणत होती का आमच्या भगिनींना फक्त 1500 रुपये देऊन राहिले, 5000 का देत नाही. मी म्हटलं तिला, बाई तू काँग्रेसमध्ये होती, तू महिला बालकल्याण मंत्री होती, तुझ्या घरी काम करणाऱ्या महिलेला 50 रुपये तरी दिले का? 50 रुपये तरी दिले का? तिला 50 रुपये दिले नाही. मंत्री असताना आमच्या अंगणवाडी ताईचा पगार वाढवला होता का? अंगणवाडी ताईचा पगार वाढवला नाही, आशाचा पगार वाढवला नाही. आणि पहिल्यांदा जर का चांगलं काम होत असेल त्याला नाक लावू नये. आणि म्हणून आज एवढा चांगला दिवस आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रवी राणांनी पहिलं पाऊल उचललं की सगळ्या महिलांना बोलवायचं, सगळ्या बहिणींना बोलवायचं, त्यांचं स्वागत करायचं, रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या साडी चोळीचा आहेर देऊन सन्मान करायचा, सहभोजन करायचं, सगळ्यांसोबत भोजन करायचं. आणि त्यांना माहीत असलं पाहिजे तर त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं. हे प्रमाणपत्र तुमच्या घरात समोरच्या ठिकाणी लावा की मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, मी रवी राणाची लाडकी बहीण आहे. हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. म्हणजे येणारा जो माणूस आहे, हे चोर चिंटे इलेक्शनच्या वेळेला जे येतात त्यांना दिसलं पाहिजे की या लाडकी बहिणीला आता काही सांगून उपयोग नाही. आणि हेच करायचं आहे. आज अतिशय चांगला उपक्रम हा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये राबवणं आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मी शासकीय अधिकारी जे आलेले आहेत त्या शासकीय अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांचे असे मेळावे घ्या, त्यांना सर्टिफिकेट द्या. आणि त्यासोबतच महिलांच्या ज्या योजना आहे, आता बचत गटाच्या ज्या योजना आहे की ज्याच्यामध्ये व्याज लागत नाही, प्रधानमंत्र्यांनी ठरवलंय की 3 कोटी लखपती बहीण बनवायच्या, 3 कोटी लखपती दीदी बनवायच्या, त्या अमरावती जिल्ह्यामधून जास्त बनल्या पाहिजे याचा प्रयत्न अधिकारी करणार आहे आणि आम्ही करणार आहे. सगळ्यांना लखपती व्हायचं की नाही? सगळ्याजण लखपती व्हा. हा भारत देश सुखा समाधानाचा देश असला पाहिजे. हा भारत देशात कोणी गरीब राहू नये. प्रधानमंत्र्यांनी 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. आणि सगळ्या माता भगिनी लक्षात ठेवा की आपण भाग्यवान आहोत की आपण या भारतात आहे. मी याच्यासाठी सांगतो की मी जेव्हा बातम्या पाहतो, अफगाणिस्तानमध्ये महिला बाहेर निघू शकत नाही, इराणमध्ये महिला बाहेर निघाली तर तिचं मुंडकं छाटले जाते, तिकडच्या इराकमध्ये जर गेलं तर महिलेला पूर्ण बुरखा घालावा लागतो, त्याच्याशिवाय बाहेर निघता येत नाही, बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये ते सुरू आहे, मग मला सांगा आपण सुखात आहो की नाही? आपण अतिशय चांगलं सुखात आहो की आपल्या इथे महिलेचा सन्मान केला जातो, त्यांना दिवाळी असो, भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, आपलाच भाऊ नाही तर आपला मुख्यमंत्री सुद्धा म्हणतो की ताई तुझ्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं, सरकारचं, रवी राणाचं आणि नवनीत राणाचं आणि शासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.